स्वाध्याय इयत्ता 9वी विषय मराठी इंग्लंडचा हिवाळा प्रश्न पहिला कारणे लिहा लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे लंडनच्या पावसात रस्त्यात चिखल होत नाही वातावरणात मजेदार गारवा असतो चार पाच मैल चालूनही थकवा येत नाही परिसर हिरवागार राहतो म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटायची प्रश्न दुसरा तुलना करा भारतातील धुके लंडनमधील धुके भारतातील धुके एक मनाला सुखद संवेदना देते दोन धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो तीन सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते चार धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते लंडनमधील धुके एक लंडनचे धुके औरच आहे दोन वर्षाचे 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र असते तीन काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते चार वर्षातून 1-2 काळे धुके लंडनवर पसरते प्रश्न तिसरा इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा इंग्लंडमध्ये काळसर पांढुरक्या धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो कारखाने व कोळशावर चालणाऱ्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर सोडत असतात घरात अनवाणीत चालले की पाय काळे होतात झाडाला हात लावला की हात काळे होतात अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसू लागतात काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो आपण हवेच्या आवरणाच्या तळाशी आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो समुद्राच्या तळाशी होणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना येते ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात रस्त्यावर वाहनांचे अपघात होतात मुले रस्ता चुकतात अशा प्रकारे इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर परिणाम होतो प्रश्न चौथा स्वमत अ हिवाळ्यातील एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव
8 ते 10 वाक्यात लिहा. सव्वीस जानेवारी 2006 सकाळ. मी आणि माझा भाऊ कैलास आम्ही दोघे ध्वजारोहणासाठी सकाळी 5 वाजता शाळेत जाण्यासाठी मोटरसायकलने निघालो. आम्ही दोघेही शिक्षक आणि इतक्या सकाळी मोटरसायकलवर जाण्याची आमची पहिलीच वेळ. सहसा ध्वजारोहण असला की आम्ही आधीच शाळेच्या गावी मुक्कामी राहायचो, पण त्या दिवशी कोणत्या तरी महत्त्वाच्या कारणाने आम्ही शाळेच्या गावी मुक्कामी राहू शकलो नाही. मोटरसायकलवर दोघांनाही सकाळच्या थंडीचा अजिबात अनुभव नव्हता. आज इतक्या सकाळी गाडीवर शाळेत जायचं काहीतरी वेगळाच आनंद आमच्या दोघा बहीण भावांच्या मनात होता. दोघांनीही स्वेटर, स्कार्फ, सॉक्स, हँड ग्लोव्ज घातले आणि घरून निघालो. 5-6 किलोमीटर गेलो नाही की दोघांनाही बाहेरची थंडी जाणवू लागली. थंडीपासून बचाव करण्यासाठी घातलेले सर्व शस्त्रास्त्रे युद्धात पराजित होत आहेत याची जाणीव होत होती. कडाक्याच्या थंडीने दोघांच्याही डोळ्यातून पाणी येत होते. मला आणखीनही तो दिवस आठवतो. माझ्या भावाच्या डोळ्यातून निघणारे पाण्याचे थेंब माझ्या गालावर उडून यायचे. तो माझ्यापेक्षा वयाने लहान. मला त्याचे हाल पाहवत नव्हते, पण गाडी थांबवून कुठे थांबणे देखील शक्य नव्हते. शाळेत वेळेवर पोहोचणे गरजेचे होते. आणखी थोडे पुढे गेल्यानंतर बुडत्याला ज्याप्रमाणे गाडीचा आधार मिळतो त्याचप्रमाणे आम्हाला एक छोटीशी शेकोटी दिसली. 2 मिनिटे त्या शेकोटीजवळ थांबायचं हे दोघांच्या मनाने न बोलताच ठरवले. त्या शेकोटीच्या उभेचा खूप आधार झाला आणि परत नवीन ऊर्जेसह आम्ही आमच्या शाळेच्या वाटेकडे कूच केली. तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. आज माझा भाऊ माझ्यासोबत नाही, पण त्याच्या असंख्य आठवणी माझ्या मनात घर करून आहेत. तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. माझा आवडता ऋतू पावसाळा. सगळीकडे हिरवेच हिरवे, हिरवे गवत, हिरवी झाडे, हिरव्या वेली आणि हिरव्या टेकड्या. कधी कधी आकाशात दिसणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य मनाला सप्तरंगात भिजवून जातो. निसर्ग जणू नव्या नवरीसारखा नटलेला असतो. पहिला पाऊस पडला की मातीचा येणारा सुगंध मनात घर करतो. मन प्रसन्न होते. पावसामुळे जमिनीची तहान भागते व नदी नाल्या भरून वाहतात. मुलं कागदाची नाव करून पाण्यात सोडतात. झाडं वेली गुरेढोरे सर्वांनाच प्यायला भरपूर पाणी मिळते. शेतकरी पण आनंदी होतो आणि वेगवेगळ्या सणांची रेलचेल सुरू होते. नटलेली सृष्टी पाहून कवी लेखकांना लिखाणासाठी नवनवीन विषय सुचतात. तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही संपूर्ण कुटुंब आणि काही मित्रपरिवार थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलो. सकाळी पाहिले तर सर्वत्र धुकेच धुके पसरले होते. समोरचे काहीही दिसत नव्हते.
आम्ही आमच्या गाड्या तिथेच थांबवल्या. गाडीच्या समोरच्या काचेतून काहीच दिसत नव्हते. सर्व परिसर धुक्याने न्हाऊन निघाला होता. डोंगरावर धुके, झाडांवर धुके, पानांवर धुके, फुलांवर धुके. तोंडातून शब्द काढतो म्हटलं तरीही दुसर शब्दांसोबत दाट धुकेच बाहेर पडायचे. प्रश्न पाचवा. खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा. प्रेक्षणीय स्थळे. भौगोलिक स्थान. ऐतिहासिक महत्त्व. सांस्कृतिक वैशिष्ट्ये. उल्लेखनीय बाबी. नैसर्गिक वैशिष्ट्ये. मानवी जीवन. बीबी का मकबरा. भौगोलिक स्थान. औरंगाबाद शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर. ऐतिहासिक महत्त्व. आग्रा येथील प्रसिद्ध महल ताजमहालची प्रतिकृती. सांस्कृतिक वैशिष्ट्ये. हा महाल मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने त्याच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधला आहे. या महालास दख्खनचा ताजमहाल असेही म्हणतात. उल्लेखनीय बाबी. मकबरा एका भव्य ओट्यावर बांधलेला असून त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूंनी संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यातून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश पडेल अशी रचना केलेली आहे. नैसर्गिक वैशिष्ट्ये. बीबीका महाल मध्ये असलेल्या कबरीवर दिवसा सूर्याचा प्रकाश व रात्री चंद्राचे चांदणे पडते. त्या भागातील मानवी जीवन. राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या या स्मारकात आता कुणीही राहत नाही. पर्यटक हे स्मारक पाहण्यासाठी दूरदूरवरून येतात आणि ताजमहालाची प्रतिकृती पाहून आश्चर्यचकित होतात. तुमच्या लाईक आणि कमेंट्स मला आणखी व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे लाईक आणि कमेंट्स करण्यास विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.